नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. एक गाव धुक्यात हरवलेलं, कोरेगावकरांनी घेतला काश्मीरचा आनंद. गुंगीचे औषध देऊन जादू टोळ्याचा वापर करत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार. मावळमध्ये भाजपाला पुन्हा झटका, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी. आणि 70 वर्षाची आजी विकते इनोवा गाडीत भाजी. आता बातम्या सविस्तराने. आजकाल तरुण पिढीप्रमाणे ज्येष्ठांना काश्मीरचा निसर्ग पाहण्याचे आकर्षण आहे आणि तिथे जाण्याची तीव्र इच्छा होते. आज अशीच अंशतः परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील नागरिकांना अनुभवायला मिळालाय, तर चला पाहूया धुक्यात हरवलेलं गाव. जम्मू काश्मीर म्हटलं की तेथील थंडगार हवा शरीराला स्पर्श करून जाताना अनुभव कुठल्याही स्वर्गीय सूपपेक्षा वेगळा नाही आहे. सध्या वातावरणातील बदल दिवसागणात होत असून ऊन पावसाच्या बरोबरीनं थंडगार पडणारी थंडी आणि त्याचं दाट धुकं जणू पाठशिवणीचा खेळ खेळतोय. थंडगार पडणारी थंडी आणि त्याचं दाट धुकं जणू पाठशिवणीचा खेळ खेळतो आहे की काय, याची जाणीव आज शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थांनी अनुभवली आहे. आज कोरेगावकरांनी काही तासांकरिता का होईना काश्मीरच्या मनमोहक वातावरणाचा आनंद लुटताना दिसत होते. दर लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभही या धुक्यांचा आनंद घेताना दिसून आलाय. राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यातील पेरणे येथे गुंगीचे औषध देऊन जादू टोण्याचा वापर करत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे नगर महामार्गालगत असलेला पेरणे फाटा येथील एका 30 वर्षीय महिलेच्या पतीने घेतलेले उसने पैसे आणि त्या पैशातील व्यवहारातून महिलेशी ओळख निर्माण करत जादू टोण्याचा वापर करून गुंगीचे औषध देऊन महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून महिलेला मारहाण करत महिलेचा गर्भपात केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेच्या पतीने राहुल वाळके याच्याकडून पैसे घेतले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने हे दृकृत्य केलं आहे. फाटा इथे राहणारा राहुल संजय वाळके या माणसाने वारंवार माझ्यावर अत्याचार करून माझं शोषण केलं. त्याचप्रकारे त्याचे काही गोष्टी अशा उघडकीस आल्या की ते जादू टोणा, भानामती, मांडू तस्करी, लग्नपूजा आणि विधवा किंवा कुमारिकांवरती पैशाचा पाऊस पाडणे या गोष्टी सुद्धा तो करत आहे. ह्या गोष्टी मला ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेस मी चौकशी धाव घेतली, पण तिथला मला काही सपोर्ट मिळाला नसून मी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि आता माझी तक्रार दिलेली आहे. पीडित महिलेला वेळोवेळी मारहाण करत आरोपीने महिलेकडे पैशासाठी देखील मारहाण केली. तर केसनंद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पीडित महिलेचा पती खोट्या सह्या व कागदपत्रासह गर्भपात केल्याचा आरोप पीडित महिला करत आहे. फाटा इथे राहणारा राहुल संजय वाळके या माणसाने वारंवार माझ्यावर अत्याचार करून माझं शोषण केलं. त्याचप्रकारे त्याचे काही गोष्टी अशा उघडकीस आल्या की ते जादू टोणा, भानामती, मांडू तस्करी, लग्नपूजा आणि विधवा किंवा कुमारिकांवरती पैशाचा पाऊस पाडणे या गोष्टी सुद्धा तो करत आहे. ह्या गोष्टी मला ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेस मी चौकशी धाव घेतली, पण तिथला मला काही सपोर्ट मिळाला नसून मी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि आता माझी तक्रार दिलेली आहे. नाही का पैशाचा पाऊस यासाठी माझं वारंवार माझं सोनंसुद्धा त्यांनी घाण ठेवलेलं आहे. या गोष्टींसाठी माझ्याकडे पैसे मागणं, वारंवार मला पैसे दे म्हणणं. पूजा कुठे झाली? पूजा माने वस्तीवरती झाली होती एकदा पेरणे फाट्याला. तिथून पुढे तर माहीत नाही कारण ते कंटिन्यू फिरतीवरच असतो आणि त्याच्याबरोबर भरपूर जण आहे. त्यांची 15 ते 20 जणांची टोळी आहे. केसनंद फाट्यावरती जयश्री हॉस्पिटल केशनंद गावामध्ये जयश्री हॉस्पिटल तिथे माझं त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे आणि तिथे अनेक महिलांचंही त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे त्या गावामध्ये. काही सहकार्य मिळालं नाही. रात्री बेरात्री 2-2 वाजेपर्यंत मी चौकीच्या बाहेर उभे होते. त्यांच्याकडनं तुम्हाला दमदाटी होते? दमदाटी होते, शिवीगाळी होते. एक माझ्या घराच्या खिडक्या फोडण्यात आल्या, माझ्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा करण्यात आला. त्याचा संपूर्ण परिवार ह्याच्यात सामावेश आहे या गोष्टीत. त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याला. तर या प्रकरणी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही लोणीकंद पोलिसांकडून मदत न झाल्याचा आरोपही पीडिता करत आहे. केसनंद फाट्यावरती जयश्री हॉस्पिटल केशनंद गावामध्ये जयश्री हॉस्पिटल तिथे माझं त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे आणि तिथे अनेक महिलांचंही त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे त्या गावामध्ये. या सर्व प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी पीडित महिलेची भेट घेऊन जादू टोणासारख्या
अघोरी कृत्याचा वापर करून जर कोणी महिलांचे शोषण करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. कारण वारंवार हिने तक्रार केली होती पण पोलिसांनी ती गंभीर दखल करून घेतली नव्हती. परंतु आज ती पुढे येऊन लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पाहिलं तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. परंतु सामान्य कलम लावून लोणीकंद पोलीस स्टेशननी हा गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही मागणी असेल की याच्यावरती जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि अशा अनेक व्यक्तींचे शोषण झालेले असेल त्या व्यक्तींना पुढे येण्याचंही या लोकांनी पोलिसांनी आवाहन करणं फार गरजेचं आहे आणि त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. तर या प्रकरणी चौकशी सुरू असून या आरोपीने यापूर्वी दुष्कृत्य केले आहे का याचा ही तपास पोलीस आता करत आहेत. या महिलेने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे याचा तपास सध्या पोलीस करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक सई भोरे यांनी सांगितलंय. यामध्ये लोणीकंदला गुन्हा दाखल आहे 376 जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम 3(2) ह्याप्रमाणे. त्याचा तपास PI मानकर आता सध्या करत आहेत. ह्या आरोपीचे गेल्या वर्षीचे पूर्ण ॲक्टिव्हिटीज, त्याचे वेअरअबाउट्स, त्याचे फोन रेकॉर्ड्स ह्याचे तपास आम्ही आत्ता करत आहोत. दुसरी गोष्ट, त्यासारखेच गुन्हे त्याने यापूर्वी केले आहेत का त्याच्याबाबतही माहिती घेत आहोत. ह्याच्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीन अंतरिम मिळालेला आहे, रेग्युलर जामीन नाही आहे. आणि तो जो जामीन आहे त्या न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामध्ये जो IOचा जे से मागायचा असतो तशा सेसाठी आम्हाला विचारलं गेलं नव्हतं. त्यामुळं म्हणजे जामीन मंजूर होण्यापूर्वी आम्हाला त्याची कल्पना असते तर आपण त्याला विरोध करू शकलो असतो. पण तसं न होता तात्पुरता जामीन जो असतो तो मंजूर झालेला आहे. तो जामीन रेग्युलराइज होण्यापूर्वी आपण त्याला विरोध करत आहोत. त्या महिलेकडं आम्ही चौकशी करत आहोत. त्या कुठल्या हॉस्पिटलला किंवा कुठल्या डॉक्टरकडे गेल्या होत्या त्याची माहिती घेऊन आम्ही आता त्या हॉस्पिटलला भेट देऊन त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करून त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. विशेष म्हणजे एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील आरोपीला जामीन मंजूर झाला हेही विचार करायला लावणारे आहे. देश तंत्रज्ञानाच्या युगाकडे जाऊन विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना आजही जादूटोणासारखा अघोरी कृत्याचा वापर करून महिलेचे शोषण जर कोण करत असेल तर ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बाब असून अशा आरोपींवर पोलिसांकडून कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे असणार आहे. पुण्यातील भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या मावळ परिसरात पुन्हा एकदा भाजपाला धक्का बसलाय. तळेगाव नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवलाय. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके नगर परिषदेवर निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पाडलं होतं. आता शेळकेंच्या काकी भेगडे समर्थकालाही धूळ चारली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी दाखल झालेले आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. याच पदासाठी तळेगाव पोट निवडणूक लागली होती. यावेळी आमदार सुनील शेळके यांची काकी संगीता शेळके नशीब आजमावत होत्या. अपक्ष उभ्या राहिलेल्या संगीता शेळकेंना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांच्या 795 मतांनी पराभव केला. संगीता शेळके यांनी 1452 मतं मिळाली तर कृष्णा म्हाळसकर यांना 657 मतं पडली. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचं झालेलं आहे आणि हे श्रेय सगळं मी त्यांना देते आणि आमचे सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर माझ्यासाठी हे केलेले आहे, परिश्रम केलेले आणि हा विजय निश्चितच होता. अण्णांचं कामच तसं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळं हे मी हेच करू शकतच नाही आहे. संगीता शेळके यांचा विजय झाल्यानंतर त्यांचे आनंदाश्रू अनावर झाले. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. IT हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीच्या माण गावात एक 70 चिरतरुणी भाजीवाली ही आज स्वतःच्या शेतातील ताजा भाजीपाला तोडून ती आपल्या आलिशान असलेल्या इनोवा गाडीतून विक्री करतायत. पाहूया स्पेशल रिपोर्ट. हिंजवडी IT पार्क सह सांगवी पाषाण औंद येथे आलिशान मोटारी 70 आजी आपल्या मुलासह भाजी विकतात. खरं तर शेतकरी आजी मोटारीत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात याचं कौतुक सर्वत्र होत आहे. सुमन निवृत्ती भरणे असं 70 आजीचे नाव असून संदीप निवृत्ती भरणे असे मुलाचे नाव आहे. भरणे कुटुंबात एकूण 15 सदस्य आहेत. त्यांचं एकत्रित कुटुंब असून त्या सर्वांचा भाजी विक्रीवरच उदरनिर्वाह चालतो. 3 सुना आणि मुले
शेतीमध्ये दिवसरात्र राबून भाजी पिकवतात आणि स्वच्छ ताजी भाजी धुवून ग्राहकांपर्यंत या आजी पोहोचवतात. 3 वर्ष झाले व्यवसाय करतोय आम्ही. पहिला मी 25 वर्ष झाले व्यवसाय करते, पण ही म्हणजे आता 3 वर्ष झालं करते. आणि 3 वर्षामुळे सुनाविना काम करू लागतात. आपलं निस्त घेऊन विकायचं त्यांच्या बरोबर आणून त्यांच्याकडून घरून आणायचं विकायचं. भाजी एक तर मग होतो 4 हजाराचा धंदा होतो, 2 हजाराचा होतो, 3 हजाराचा होतो, रविवारचा 5 हजाराचा होतो, 10 हजाराचा होतो रविवारचा. पुरी सगळ्या मदत करते माझ्या सुनाविना. कुठे कुठे जातो भाजी विकायला? भाजी सांगवीला जाते आणि पाशेनला जाते आणि हिंजवडीला येते. मानमध्ये कधी जात नाही मी. सुना काय मदत करतात? सुना भाजी काढून देतात, धुईत्यात, दावीत्यात, बुचकी बिचकी बांधित्या सगळं. आणि मग मी आपली येते गाडीत बसून घेऊन इथं बसायचं विकायचं. तिथल्या तर आया बा इथल्या शेजारच्या येतात आपल्या बसतात, त्यांच्या शेजारी आपलं बसायचं. इथले कंपनीवाले येतात का नोकरी सुटल्यावर? येतात ना, इथे MIDC वाले येतात ना, IT वाले, IT पार्कवाले येतात. ती आता आमची शेतकऱ्याची भाजी असती ना, मग पटापटा खपते. राहतच नाही, 10 वाजेपर्यंत एक गड्डी राहत नाही माझ्या. काय ओळखतात आम्ही नेहमी येतो जातो ना, काय ओळखायचं आहे मग? असं आहे का? नाही येतो म्हणले या गावात मग माणूस ओळखीचच ना. एवढी मोठी गाडी घेऊन जाता तुम्ही? आता एवढी मोठी गाडी तर दुसरं वाहनच नाही. आमचा पहिला टेम्पो होता इकला पोराने, मग आम्हाला यायला वाहन नाही तर मग आम्ही गाडी घरची तर हीच घेऊन येतो. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी या परिसरात यांच्या भाजीला चांगली मागणी आहे. सुमन या शेतकरी कुटुंबातील असून गेल्या 30 वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या काही वर्षापासून टेम्पोमध्ये भाजी विकत होत्या, मात्र टेम्पो मोठा असल्याने रस्त्यावर पार्क करण्यासाठी जागा मोठी लागत होती. त्यामुळे 3 वर्षापूर्वी अलिशान मोटार विकत घेतली आणि मोटारीतच भाजी विकण्याचा व्यवसाय थाटला. त्यामुळे ग्राहक देखील वाढले आहेत. यांचा दररोजचा व्यवसाय 5000 रुपये होतो, तर रविवारी आणि शनिवारी 10000 रुपयांपर्यंत आवक वाढते. आमचा भाजीपाला IT मानमधील मान हिंजवडीमधील लोकांना आम्ही ऑर्गॅनिक शेती पद्धतीने शेती करून त्याच्यातून जे भाजीपाला निघतो ते लोकांना आम्ही चौकाचौकातून नेऊन पोचित असतो. हिंजवडी वगैरे या ठिकाणी आवून सांगवी आवून पाशान या ठिकाणी आमचा भाजीपाला जात असतो. त्या ठिकाणी आम्ही खरेदी विक्री करून लोकांना भाजीपाल्याचं हे करीत असतो. आमची 10-15 एकर शेती आहे. त्या शेतीमधून आम्ही बटाटा, कांदा, पालक, मुळा, पालक असे बरेच भाजीपाल्यांचे हे करतो आणि ते नेऊन शेतामध्ये घेऊन संध्याकाळी देऊन वगैरे नेऊन आम्ही हे करून पद्धतीने तयार करीत असतो. आजीबाई या पहाटेच्या सुमारास झोपेतून उठून घरातील काही काम आवरतात. घराच्या पाठीमागेच असलेल्या शेतात जाऊन सुनांसह भाजी काढतात. त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घेतात. सायंकाळच्या सुमारास अलिशान इनोवामध्ये भाजी ठेवून IT हब असणाऱ्या हिंजवडी, पाषाण, औंध, सांगवी अशा ठिकाणी भाजी विकतात. शेतात बटाटा, कांदा, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर अशा भाज्या पिकवल्या जातात. खरं तर आनंद खूप आहे. आज बरीच वर्ष झाली ते हाच व्यवसाय करतात. आमचा शेती हाच व्यवसाय आहे. आणि पहिलं आम्ही टेम्पोमधून भाजीपाला विकायचो, पण आता टेम्पो विकला आणि इनोवा गाडी घेतली चांगली, मग ती फिरायला पण होते, त्यांना भाजीपाला बी घेऊन जातात. सगळं व्यवस्थित चाललं आहे सध्या. तुम्ही कसं सहकार्य करतात? तुम्ही आम्ही सकाळची त्यांना भाजीपाला काढून बांधून धुवून वगैरे देतो आणि मग त्या घेऊन जातात. आम्हाला काढू बी लागतात. त्यांचं ह्या वयातही कष्ट करतायत त्या, काय वाटतं तुम्हाला? हो, ते आजारी असतानाही सुद्धा म्हणजे घरी बसून नाही राहिल्या, कष्ट केलं, त्यांचं शरीर पण चांगलं राहते आणि चांगलं वाटतं. भाजी आणि शेतात मग्न असलेल्या आजीबाई अनेकदा आजारी पडल्या, मात्र त्या कधीच घरी बसल्या नाहीत किंवा वैद्याकडे गेल्या नाहीत. शेतातील अति कष्ट घेत असल्याने त्यांचं शरीर तंदुरुस्त आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची अधिक प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
गे बायसेक्चुअल या विषयावर निर्माता चंद्रशेखर शितोळे यांनी काय बाय नावाची मराठी चित्रपट बनवलाय. या चित्रपटास ऑस्ट्रेलियातून चांगला प्रतिसाद मिळतोय. काय बाय या चित्रपटाद्वारे चंद्रशेखर शितोळे यांनी खूप वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये एका मुलाच्या द्विधा मनस्थितीची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला होणारा सामाजिकरित्या त्रास आणि तो करणारा संघर्ष, खूप सुंदर प्रवास दाखवलाय. हा चित्रपट येत्या 17 जानेवारीला प्रत्यक्ष आपल्या भेटीला येत आहे. आणि चित्रपटाची कथा थोडीशी वेगळी आहे. वेगळी म्हणता येणार ना, ऍक्च्युली झाली कथा बऱ्याच वेळा हाताळा विषय, बट एवढ्या संवेदनशील पद्धतीने नाही हाताळलेला असं मला तरी वाटलं. आणि सिनेमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक न्यूड सीन आहे पुरुषाचा, जो मराठीमध्ये पहिल्यांदाच झाला आहे. आणि हे ॲक्च्युली कथानकाची गरज होती. हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या वाईफला हा मी सीन सांगितला नव्हता, तर त्यामुळं माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठं वादळ येऊन निर्माण करून गेला होता हा सिनेमा आणि तो सीन. आणि मला खरोखर तर माझ्या बायकोचं काउन्सिलिंग करावं लागलं, काउन्सिलरकडे न्यावं लागलं. सो मला खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. तर तरी मी सर्वांना मनापासून विनंती करतो की तुम्ही हा सिनेमा पहा, आणि हा सिनेमा खूप तुम्हाला कुठेही अश्लील वाटणार नाही याची मी खात्री देतो. अगदी एक शब्दही तुम्हाला खटकणार नाही. हे कथानकाची गरजेनुसार आलेलं सगळ्या भावना आहेत. मी अशाला विनंती करतो की प्लीज हा लीड करतो. आणि शीतल, पिंपरी चिंचवड शहरात 45वी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्यातल्या कलागुणांना वाव देत विविध प्रोजेक्ट सादर करत सगळ्यांना थक्क केलंय. मोबाईलमध्ये गुरफटलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमधील गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या व पुणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांनी अनोखं विज्ञान प्रदर्शन भरवलंय. शेतीच्या जुन्या तंत्राला विज्ञानाची जोड देत एका विद्यार्थिनीने हायड्रोपॉवर एनर्जी ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट साकारलाय. ऊर्जेची बचत करणारं मल्टीपर्पज टायमर स्विच, थंड आणि गरम हवेचे संतुलन राखणारं मॉडर्न कूलर, शेतीची अधिक कामं आणि पिकांचे कमी नुकसान करणारं मल्टीपर्पज फार्मिंग टूल असे विविध प्रोजेक्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या विज्ञान प्रदर्शनासाठी पिंपरी चिंचवड शहर, खेड, मावळ, जुन्नर, हवेली या तालुक्यांमधील शाळेमधील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलाय. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. जवळपास 19 वर्षांनंतर होत असलेली पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक यंदा एकमेकांवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गाजत असून सोशल मीडियावर दोन्ही गटांकडून होत असलेल्या एकमेकांचे वस्त्रहरण पाहता ही निवडणूक काटे की टक्कर होणार आहे. येत्या शनिवारी ही निवडणूक होत असून जवळपास 7,000 कर्मचारी संख्या असलेल्या या महासंघाचे नेतृत्व करण्यासाठी दोन गटांनी कंबर खचली आहे. विद्यमान महासंघाचे नेतृत्व बबन झिंझुर्डे हे करत असून त्यांनी शंकर अण्णा गावडे पॅनल उभारले. तर यंदा त्यांनी अंबर चिंचवडे यांनी आपला महासंघ असे पॅनल तयार करून आव्हान दिले. अंबर चिंचवडे यांनी अध्यक्ष बबन झिंझुर्डे यांच्यावर घणाघाती आरोप केले. अध्यक्ष बनसोडे यांच्या कार्यकालामध्ये अनेक चुकीचे विवाह घडल्याची माहिती चिंचवडे यांनी दिली आहे. यावर सर्व आरोप फेटाळलेत. कोणताच अनुचित प्रकार घडला नसून हे फक्त निवडणुकीपुरते आरोप प्रत्यारोप करत असल्याचं म्हटलंय. उद्या मतदान आल्याने आता शेवटच्या टप्प्यात कमरेखाली वार करण्यास दोन्ही गट सरसावले. महापालिका पतसंस्थेच्या कामगार संघटनेची चालू वर्षामध्ये 11/1/2000 निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आयुष्यमान बबनराव झिंझुर्डे हे उभे आहेत. त्यांना 3 अपत्य असल्यामुळं त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र शासनाचे GR असतानासुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणतेही इलेक्शन किंवा कोणत्याही सरकारी सेवेमध्ये राहता येत नाही असे आम्ही वारंवार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. नगरविकासला निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरला निवेदन दिलं आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत त्या कर्मचाऱ्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. आजपर्यंत ते तो कर्मचारी या महापालिकेमध्ये सेवा करत आहे. काय सांगाल, अजूनही निवडणूक लढवतो आहे आणि पॅनल पण लढवतो तर सर आमच्या त्याच्याबद्दल निवडणूक अधिकारी तक्रार केलेली आहे की हा माणूस निवडणूक लढवू शकत नाही. त्यांना 3 अपत्य आहेत, परंतु त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद न देता त्यांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहोत. महापालिकेच्या आयुक्ताला याची कल्पना दिली का? महापालिकेच्या आयुक्ताला आम्ही त्याची कल्पना दिलेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. एक गाव धुक्यात हरवलेलं, कोरे गावकरांनी घेतला काश्मीरचा आनंद. गुंगीचे औषध देऊन जादू टोण्याचा वापर करत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार. मावळमध्ये भाजपला पुन्हा झटका, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी.
आणि 70 वर्षाची आजी विकते इनोवा गाडीत भाजी। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।